नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज म्हाडाने त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलेली आहे जे की आक्षेपाबाबत त्यासोबत तर महत्त्वाची आहेच बट मित्रांनो तुमचा निकाल कसा लागणार आहे आणि कधीपर्यंत लागणार आहे हेही त्यांनी त्या या सूचनेतून सांगितलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला निकाल कसा पाहता येईल मित्रांनो तुम्हाला निकाल तुमच्या लॉग इन आय डीने पाहता येणार नाही तर तो दुसऱ्या पद्धतीने पाहता येईल ती पद्धत कोणती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे तर त्या पद्धतीचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत त्यांनी नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलेलं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे की आजपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा सुरू झालेल्या आहेत जी की म्हाडा सेवा भरती दोन हजार एकवीसच्या परीक्षा आजपासून सुरू झालेल्या आहेत तर ज्यांनी ज्यांनी हे पेपर दिलेले आहेत त्यांच्या ईमेल आय डीवर मित्रांनो ईमेल आय डीवर तुम्ही लॉग इन राहा ईमेल चेक करत राहा महत्त्वाच्या सूचना तुमच्या रजिस्टर ईमेल आय डीवर संकेतस्थळावरून सेंड करण्यात येतात तर ह्या ज्या ईमेल आय डीवर तुम्हाला मित्रांनो दहा फेब्रुवारी लक्षात असू द्या दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल आणि त्या लिंकवर तुम्ही तुम्हाला टच करायचं आहे किंवा ती लिंक ओपन करायची आहे मित्रांनो आणि की जशी लिंक तुम्ही ओपन कराल मित्रांनो त्या लिंकवर तुम्हाला तुम्ही दिलेले उत्तरे तसेच तुमचा पेपरसुद्धा प्रश्नासहित उत्तरासहित ओपन होणार आहे मित्रांनो तर तुम्ही असं म्हणू शकता की दहा तारखेला तुमचा हा निकाल जारी होऊ शकतो बट मेरिट लिस्ट वगैरे नंतर लागेल बट तुमचा स्कोर किती आहे हे जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही दहा तुम्हा तारखेपर्यंत वेट करा मित्रांनो किंवा दहा तारखेला तुम्हाला ही तुमच्या तालिका जी आहे ती प्रश्नासोबत मिळणार आहे मित्रांनो तर लक्षात असू द्या महत्त्वाची डेट आहे दहा फेब्रुवारी तर तुम्हाला आता याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की प्रश्न चुकीचा असतो उत्तर बरोबर असतो किंवा उत्तर बरोबर असूनसुद्धा चूक झालेलं असते तर अशा तक्रारी कशा नोंद करायच्या किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही नोंद करता येईल याची आपण पुढे पाहणार आहोत माहिती तर मित्रांनो तुमची जी प्रश्नपत्रिका संबंधित तुम्हाला जर आक्षेप असेल किंवा ऑब्जेक्शन असेल तर मित्रांनो तुम्हाला दहा तारखेपासून पुढे अकरा ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते ऑब्जेक्शन घेता येईल ते कसं घेता येईल मित्रांनो तर तुम्हाला त्यासाठी विहित केलेलं जे शुल्क आहे ते तुम्हाला पाचशे रुपये दंड भरावं लागेल किंवा त्याचं शुल्क आहे ऑब्जेक्शन शुल्क नंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी चुका आहे हे तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला व्यवस्थितरित्या ऑब्जेक्शन नोंदविता येईल मित्रांनो तर लक्षात असू द्या तुमची जी निकाल आहे मार्किंग तुमचा स्कोअर किती आहे हे तुम्हाला दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी प्रसारित होणार आहे तुमच्या मेलद्वारे होणार आहे मित्रांनो तर तुम्ही मेल ओपन करत राहा आणि मेल तुम्ही हमेशा लॉग इन ठेवा मित्रांनो जो की तुम्ही रजिस्टर केलेला आहे आणि लक्षात असू द्या आणि पुढचं जे ऑब्जेक्शन सांगितलेलं आहे त्यांनी अकरा ते पंधरा तारखेपर्यंत ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येईल तर हे तुम्हाला पाचशे रुपये दंड भरावं लागेल किंवा शुल्क भरावं लागेल तेव्हा तुमचं ऑब्जेक्शन मंजूर केल्या जाईल तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना मॉकलिंगसुद्धा देण्यात आलेली आहे जे की तुम्हाला अडथळा येऊ नये म्हणून तरीही काही प्रश्नासंबंधी किंवा उत्तरासंबंधी तक्रार असेल तर, तक्रा तर तुम्ही ऑब्जेक्शन करू शकता तर ही होती महत्त्वाची अशी अपडेट तुमचा जो निकाल आहे तो दहा तारखेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल बट मेरिट लिस्ट नंतर लागेल आणि मित्रांनो तुमचा जे आक्षेप आहे ते अकरा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला घेता येईल तर ही होती अशी महत्त्वाची अपडेट जी की निकालाबाबत म्हणा ऑब्जेक्शनबाबत म्हणा तर मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट आपल्या या चॅनलवर आपण देत असतो तर आपण म्हाडाचे बरेच एक्सपेक्टेड क्वेश्चन सेट सोडवलेले आहेत आणि आजच्या परीक्षेत आलेलेसुद्धा आहेत मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी मॅसेजसुद्धा केलेला आहे थँक्यू सर आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं आलेले आहेत असे सुद्धा येत आहेत मित्रांनो तर भेटूया तशाच सर्व ज्या टेस्ट सिरीज आहे तुम्ही पाहून घ्या मित्रांनो हे तुम्हाला अतिशय फायदेशीर होईल तर धन्यवाद मित्रांनो भेटू तशाच नवनवीन अपडेटसोबत धन्यवाद